तिला आज मी आता फूट मसाज करायला सांगितलेलं आहे. आज तू मला अशी काहीतरी जुड्याची हेअरस्टाईल करून दे. शीज पुशिंग इट नाउ. आज मैं बदला लेकर रहूंगी. दिस इज फनी. जीवनसाथी किंवा काय रेशम बंद काय काय आहे ते. रेशम बंद व्हॉट. Hi guys, what's up? It's me, Aarti. Welcome to another video on my channel, Meri Maa Ke Saath. Hi. And ye Mother's Day special video hai. Today is Mother's Day and I decided to do one of those videos that you guys requested me to do. So, yeah, video cha naav hai. I said yes to my mom for 24 hours. Kya baat hai? So, it's a lucky day that I'm going to be listening to everything that you say. बट जनरली ओवरऑल इन लाईफ तुला काय वाटतं मी तुझं किती ऐकते. 10% अँड इट्स ऑल फॉर माय ओन गुड. बट लहानपणी ऍज अ किड मी तुझं किती ऐकायची. आता तो ठीक आहे. लहानपणी ओबिडियंट होती. नंतर कसं आहे जसं जसं मोठे होतात तसं तसं थोडी जास्त अक्कल येत राहते मोठ्यांपेक्षाही. त्याच्यामुळे काय आहे की ऐकण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी होते. हा बट म्हणजे तुझं न ऐकताही असं माझं कधी काही असं रॉंग स्टेप्स मी नाही घेतले आहे ना. दॅट आय कांट डिस्कस. ओके सेन्सिटिव्ह टची टॉपिक. कूल. एनीवे सो आज के पॉइंट पे आते हैं कि आज मम्मी जो चीजें बताएगी मुझे जो टास्क देगी करने को उसे मैं मना नहीं कर सकती. मुझे हाँ कहना ही है. एंड बिकॉज इट्स मदर्स डे सो आई थॉट दैट लाइक आई कैन डू दैट मच फॉर हर फॉर वन डे. सो आर यू रेडी. तू डिसाइड केलं मी मला काय काय करायला लावणार आहे. डिसाइड केलं आहे ना. काही युट्यूब व्हिडिओज दुसऱ्यांचे पाहून आयडियाज घेतले की स्वतःचे स्वतःच. सो मम्मी वॉज पहिले ट्राइंग टू टेल मी की मैं ये बताती हूँ मैं वो. सो आई टोल्ड हर डोंट टेल मी बिकॉज आई ऑलवेज लाइक द वीडियो का रिएक्शन एंड एवरीथिंग टू बी वेरी ऑनेस्ट. तो मैं जानना नहीं चाहती थी. तो जो मम्मी मुझसे करवाने वाली है वो सारी चीज़ें मैं तुम्हारे सामने ही सुनूंगी अभी. आज मैं बदला लेकर रहूंगी. वाओ आई एम स्केर्ड. तर सगळ्यात पहिले काय सांगणार आहे मला तू करायला. सर्वात पहिले आता मी तुला हे सांगणार आहे की हे जे माझे केस आहे आणि नेहमी मी हे एका स्टाईलनी करत असते अगदी आपले विंचरून सरळ ठेवते. तर आज तू मला अशी काहीतरी जुड्याची हेअरस्टाईल करून दे की जी मला आवडेल. आणि हे जे मी घातलेला ड्रेस याच्यावर जे मॅच होईल किंवा जे चांगलं दिसेल असे मला ऑर्नामेंट्स पण घालून दे. ओके सो माय फर्स्ट चॅलेंज इज स्टायलिंग जे मी ऑलरेडी करते माझ्या दुसऱ्या व्हिडिओजवर. करत असेल पण आज मला माझ्या स्टाईलने पाहिजे. ओके फाईन. बट हेअरस्टाईल्स तुला माहिती आहे मलाही काही येत नाही खास. मी नेहमी स्वतः एक तर पोनी बांधते नाही तर केस. मला पाहायचं आहे तुला जुडा बांधता येतो का. ऑफकोर्स मला जुडा बांधता येतो. चांगला आहे. चलो कूल. सो देन लेट्स गो टू माय रूम टू डू दॅट. दोन रबर बँड घेतले आहे मी आणि दोन क्लिप्स घेतले आहे. ओके युपिन्स वगैरे पण लागतात बट लेट्स सी आपल्याला त्याची गरज पडते का. युपिन आहे आपल्याकडे. आय नो बट I want to avoid using them because I'm not so good at all that. Okay, no problem. I'm actually doing the same hair as me. कुछ आता ही नहीं है. नहीं ठीक है ना. एक असं कधीच नाही करत ना मी. वेगळं काहीतरी. Oh, I could do one thing that will look nice. Let me try. Yes, this will look nice. Actually, हे असं करून मी आधी वेणा जेव्हा घालायची ना दोन वेणा तेव्हा हे असं करायची. आय रिमेंबर तुझी ही एकच हेअरस्टाईल होती फॉर 20 years at least. When मी तुला म्हणणं सुरू केलं की स्टॉप इट. येस. ते क्लिप्स लावणं बंद कर. तू रिमेंबर तू हे करायची रोज. I don't like those auntie judas at all. Asad sangla distoy. This looks a little modern. To khupas auntie type sort to which you are but still. Auntie type to auntie aayes na me. I know but tari yaar to khupas bla vaatto. To navvari vagere hatti to vegi gosht hai. Yacha var bilkul okay no problem. I think banla. Good. Mere hisab se it's like a messy bun. It's not like an ambada. अशी होगी ना. दिस इज फनी.
हा अंबाडा नाही आहे, हा बुचडा घातलेला आहे. बट आय डोंट थिंक इट्स बॅड एट ऑल. दाखव पलट. सी सो नाईसली हॅव ट्विस्टेड हर हेअर अँड पुट इट लाईक दिस. आय थिंक इट्स लाईक अ नाईस क्यूट लो बन. आय इट्स नॉट बॅड. नाही आवडला? नाही. मराठी लँग्वेज मध्ये बुचड बांधलं असं म्हणतात. ऐका आजकाल लोक बुचडच बांधतात. तू दे म्हणते ते एवढं मोठं जे डोक्यावर असतं ते. आय हेट इट. आय लव इट. ओ माय गॉड, आय कॅन नेव्हर मेक दॅट. आय कॅनॉट मेक. आय डोंट नो हाऊ टू मेक दॅट. ओके, सो दिस इज द फर्स्ट वन. आता ऍक्सेसरीज. ठीक आहे, जे केलं ते काय. दुधाची तहान ताकावर भागवली मी आज. आय गो रिलॅक्स. टू लिटरली गो थ्रू माय एंटायर डब्बा टू सी की क्या मॅच होगा मम्मी कुर्ती के साथ. सो इकडे काही ऑप्शन्स आहेत, बट दिस इज वन. चांगलं दिसतं ऍक्च्युली. एकदम समथिंग लाईक दिस. वाह, क्या बात है. कसं दिसतंय? सो गुड. And I think इन दोनों के साथ this will go really well in our hands. So हम कोई कसर छोड़ेंगे नहीं, पूरी कर लेते, सब सब एक्सरसाइज कर लेंगे आज. So this is your entire look. Wow, very good. Check in this. बढ़िया, एकदम जुड़े से बेटर है ना ये. Exactly. Are you happy with your accessorizing and hairstyle? No, now I am happy. Now you are happy. It's looking better. आता काय घरी अशीच बसशील दिवसभर हे घालून करणार काय? काही नाही, असंच राहील दिवसभर. एस ए एन्जॉईंग महाराणी सारख्याच ऑर्डर एन्जॉईंग. टास्क वन कम्प्लीटेड सक्सेसफुली. आता नेक्स्ट व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू नेक्स्ट? आता किती वाजले? आता वाजले आपला लंच टाइम होतोय. हमने ऍक्च्युली ऍक्टिव्हिटी आपण हमारी सारी मॉर्निंग रुटीन खतम करके ये व्हिडिओ शुरू किया करीब 11:30 के आसपास. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे तुझ्यासाठी की माझा लेग मसाज करायचा. म्हणजे पाय दाबून पाहिजे. फुट मसाज लाईक ऑइल यू हॅव टू. हा कूल, दॅट आय कॅन डू. पहिली बार मम्मीने अपने मुंह से मुझे अपने पैर दबाने को कहा है. शी विल नेवर टेल मी टू डू दॅट. आज कोई कसर नाही छोडूंगी. ओके, मदर्स डे आरतीला आज मी आता फूट मसाज करायला सांगितलेलं आहे. बघूया ती काय करते ते. आय जस्ट होप आय डोंट फॉल पीछे. मी एकदम एंजॉयवर बसली आहे. लुक एट हर, सो हॅपी. आय एम सो हॅपी टुडे. आज मला खूप चांगला चान्स मिळालेला आहे आरतीकडून सगळं करून घेण्याचा. आय इट्स गोन लास्ट ओनली फॉर अ फ्यू आवर्स. आय लाईक ऑल दिस. मला काही प्रॉब्लेम नाही सगळं करणार. आय एम लाईक व्हेरी ऑपोजिट. लाईक मुझे सारी चीज ऍक्च्युली करणं बहुत पसंद आहे. सो आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम विथ प्रेसिंग. मी तुला स्वतःहून पण विचारलेलं याच्या पहिले की तुला पाय दाबून देऊ, तूच नाही म्हणते. वन्स इन 10 इयर्स विचारलं तर अटलिस्ट. मसाज से कितना अच्छा लगता है क्या बता. मदर्स डे स्पेशल आहे ना. फाईन. दॅट वॉज द फुट मसाज. कसा होता मसाज? एकदम बढिया, मस्त रिलॅक्स्ड फील करते आहे मी. आता झोपते का? नाही, आता झोपत नाही. आता जेवायची वेळ झाली आहे. उसके बाद वी विल कंटिन्यू द टास्क. येस, अभी खाना खाने का वक्त हो गया तो हम दोनों जाएंगे. आता आरती मला वाढून देणार आहे. काय आरतीचं तिसरं टास्क आहे. वा, व्हेरी स्मार्ट. ठीक आहे, आम्ही जेवणार आहे छान. आरती आता सगळं अन्न गरम करेल आणि मला छानपैकी वाढून देईल. जस आय गो अँड स्टार्ट टुडे. शी इज पुशिंग इट नाऊ.
मम्मी के लिए खाना परोस रही हूँ मैं, एंड यू विल बी सरप्राइज्ड, ये भी चीज़ मुझे मम्मी कभी करने के लिए नहीं कहती है. लाइक हमारे घर में आई डोंट नो, इट्स बिन एन अनसेट रूल, लाइक शी विल सर्व हर ओन प्लेट एंड आई विल सर्व माय ओन. ऐसा बहुत रेयरली होता है दैट, या आई डोंट नो व्हाई, बट इट्स ऑलवेज बिन लाइक दैट. सो आई हैव गॉटन फूड फॉर हर इन द प्लेट टुडे एंड लेट्स टेक इट टू हर. यस मैडम, हियर इज योर फूड. थैंक यू. एनीथिंग एल्स? अच्छा तूप नहीं टकला. वाओ, अजून काय पाहिजे तो सांगून दे आताच. वरण चेक करून घे. तुपाशिवाय मी कधीच वरण खात नाही. ओके, सो मी एंड मॉम हैव जस्ट फिनिश्ड लंच और मेरे दो टास्क आज के वीडियो में हो गए हैं एंड नाउ आई एम वेटिंग फॉर हर टू कम एंड गिव मी द टास्क नंबर 3. टू बी ऑनेस्ट, मुझे बहुत तेज़ नींद आ रही है. मेरा मन नहीं अभी कुछ मेहनत करने का, सो आई एम होपिंग दैट टास्क इज़ लाइक सम लेस मेहनत वाला टास्क. लेट्स होप, क्योंकि मेरी माँ बड़ी फॉर्म में लग रही है आज. यस, व्हाट इज माय एक्टिविटी नंबर 3? मला खूप झोप येते, आता काही कमी मेहनत वाला काम सांग. दोनच याच्यात कंटाळली का? आता जेवण तर झालंय आमचं, आता आपण तिसऱ्या टास्कला सुरुवात करू. आरती, न्यूज पेपर तर मी रोज स्वतः वाचते. तुला माझ्यासाठी न्यूज पेपर वाचायचंय? नो वे. यू आर सो इविल. Oh my god, she knows I hate reading news. I do not read news. I keep myself away from news on social media and in general life. तुला असं नाही की कुठल्या सिरियस न्यूज वाचायचे, तू फनी न्यूज वाचला तरी चालते. व्हॉट इज फनी? फनी म्हणजे असं काही असेल न्यूज पेपर मध्ये, नॉट सिरियस. बट व्हाट, वाय डू यू वॉन्ट मी टू रीड न्यूज पेपर? बिकॉज मी आज न्यूज पेपर वाचलाच नाही. सो तुला लाईक, डू यू थिंक यू आर लाईक अ क्वीन ऑफ सम किंगडम नाऊ, की तू अशी चेअरवर बसशील आणि तुझ्या पायाशी बसून? तसं समजू शकते. डू यू वॉन्ट टू कम शिफ्ट थोडा जवळ? पहिले हेडलाईन वाच. मराठा आरक्षण रद्द, महाविकास आघाडीच्या अक्षम्य दुर्लक्षाचा फटका. फडणवीस, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील राणू अक्का साहेब यांच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहोचली. व्हेरी नाईस. मुव्हिंग ऑन, आय हॅव नो आयडिया. ही न्यूज काय? श्रीरामाचं आगमन होणार, श्रीरामाचं शुभागमन होणार रामायण मध्ये, फक्त कलर्सवर. वा, जे जुनं वाला रामायण आहे ते कलर्सवर वापस येत आहे. नॉट बॅड, दॅट इज सम गुड न्यूज. अगर तुम लोग 90s की पैदाइश हो, सो यू गाइस विल नो जो रामायण आता था जिनमें दीस टू वर द नवीन जनरेशन साठी पुन्हा त्यांनी स्टार्ट केले. एक्चुअली इट्स क्वाइट नाइस दैट दे आर डूइंग इट. आई रेड न्यूज तुझ्यासाठी, टास्क नंबर 3. या का न्यूज वाचला का? मग काय होतं ते? फक्त हेडलाईन वाचून दिलं. तर तुला काय पूर्ण आर्टिकल वाचायचा आहे का? बैठून दिलं. ओके, टास्क 3 इज रिजेक्टेड by me, which I cannot actually. So I will read one Ramayana वालाचं मी वाचते पूर्ण. मानवी स्वभावाकडे पाहिलं तर सगळ्यात आधी लक्षात येते त्याच्या मनात असलेली आशा. रात्री अंधार असतो तेव्हा आपण सूर्य उगवण्याची आशा करतो आणि हाच धडा आपल्याला प्रभू श्रीराम चंद्रांच्या जीवनातून मिळतो. गुड. Are you satisfied? Fully. With your article? Fully satisfied. हाँ, थक गई. I feel like doing one हंसा. मैं तो थक गई भाई साहब. हाँ, so 3 activities के लिए मैं तुझे. आता चौथी activity. कितनी त्रासिक चेहरा था. पर आज मला मजा येते है. कि आरतीला थोड़ा सतवायचा आहे. चलो बताओ क्या करना है अभी next? तिकडे प्लेट ठेवले ज्याच्यात डाळ तांदूळ एकत्र झाले, त्याला वेगवेगळं करायचं. बोर नको करू. आय कॅन डोंट, कारण ते माझ्याच्याने एकत्र झाले, तर त्याला डाळ वेगळे कर, तांदूळ वेगळे कर. खरंच मिक्स झाले? मिक्स नाही झाले, मिक्स कर. आय कांट बिलीव्ह हर, व्हॉट इज दिस टास्क?
मी जाणून हो अरे तू तर आज माझं सगळं ऐकणार होती ना गोयंटे शी इज गेटिंग टू सीरियस अबाउट दिस मतलब मैंने सोचा नहीं था कि माय मॉम इज गोइंग टू टर्न आउट टू बी सो इविल दाल चावल मिक्स करके रखे है घरी से सेपरेट करो वो तो अच्छा हुआ बरा झाला की हे एवडूशेच आहे आय गो वेट फॉर डॉटर्स डे तुला मी असे असे टास्क दिलं त्या दिवशी फाईन लेट्स डू दिस तात्पर्य काय होता या ऍक्टिव्हिटीचं Why you shouldn't be grateful? Oh my god, that was such an easier way to do it. Strategy. Done. Yay. Oh my god. Zhale tujhe daan tandoor separate. Good. Haan, so mom and me are both thinking we'll take a short little break for today. Hai na? शेवटचा टास्क उरलेला आहे तर आता जेवण झाल्यामुळे जरा सुस्ती येत आहे थोडंसं आम्ही रेस्ट घेतो आणि वी विल बी बॅक अगेन येस सो आफ्टरनून ब्रेक जो है हमारा काफी लंबा चल गया हुआ ऐसा कि वी वर गोना रिज्यूम बाय चाय टाइम पर फिर आई हैड एन ऑनलाइन क्लास टू अटेंड फिर मेरा योगा क्लास आज शाम को था और ऐसे चीज़ें पुश होती गई एंड इन ट्राइंग टू बी वेरी रियलिस्टिक विद द चैलेंज मैंने सोचा सब बैक टू बैक शूट नहीं करते यू नो बिकॉज इट्स अबाउट 24 आवर्स बट आई डोंट थिंक एनीबडी डज दिस फॉर 24 आवर्स एनीवे द पॉइंट इज रात हो चुकी है हमने खाना वाना खा लिया और जो आखिरी टास्क मम्मी देने वाली थी वो अभी भी बचा है सो नाउ ये निपटाने का वक्त आ चुका है आई एम डन विथ माई स्टफ मम्मी कुछ किचन का काम निपटा रही है सो वंस शी इज हियर वी विल डू इट सो फाइनली वो वक्त आ चुका है जब मम्मी की आखिरी चीज को मुझे हाँ बोलना है आफ्टर दिस रूल एंड्स सो या जस्ट से व्हाट इज इट एंड लेट्स गेट डन क्या सेवा चाहिए आखिरी में सेवा आखिरी में चाहिए कि बरेच दिवसापासून मी तुला म्हणते आहे कि तू त्या मॅरेज साइट वर आपलं इन्फॉर्मेशन टाक जीवनसाथी किंवा काय रेशम बंद काय काय आहे ते रेशम बंद नो आय एम नेव्हर पुटिंग माय अकाउंट ऑन दॅट व्हॉट त्याच्यावर तू आपलं बायोडाटा टाक आणि आता तुला लग्न करायला पाहिजे बट मी तर टाकून ठेवला पुष्कळ जागी टिंडर बंबल हिंज आता हे काय फालतूचे गोष्टी बंबल टंबल आम्हाला नाही माहिती याच्यावर ॲक्च्युली आमच्यासारख्या इडियट मुली जातात विचार करून की कोणी मिळेल लग्न करायला पण असं होत नाही दॅट्स व्हॉट दोज ॲप्स आर टू एक्सप्लेन टू देम लाईक आय डोंट लाईक ऑल दिस मीटिंग पीपल ऑन ॲप्स यार आय वॉन्ट टू मीट पीपल इन रिअल लाईफ अरे ॲपमध्ये नाही भेटायचं आधी ॲपमध्ये भेटायचं नंतर रिअलमध्ये भेटायचं तुला कोणी म्हणते का ॲपवर भेटून डायरेक्ट लग्न कर म्हणून असं कोण म्हणतंय तुला किती पेशन्स लागतो माहितीये तुला लोकांना सॉर्ट करायचं चॅट करायचा मग करावं लागेल ना आता ते तर करावं लागेल आय कांट आय कांट इफ एनीबडी हु इज वॉचिंग दिस इज अ प्रॉस्पेक्टिव्ह ग्रूम ड्रॉप कॉमेंट्स आय कांट डू ऑल दिस यार आय एम टू ओल्ड स्कूल फॉर ऑल दिस बट ठीक आहे सो ठीक आहे आता काय ऍपवर उघडायचं अकाउंट There is this new app which I heard of, it's called Aisle. ती ट्राय करू का असं मी ऐकलं होतं की त्याच्यात पण असं म्हणजे यू कॅन लुक फॉर सिरियस रिलेशनशिप्स ऑन Aisle. एवढा डिस्गस्टेड फेस का बनवला एवढा
फालतूचे कामं नको करू ना. व्हॉट डू मीन फालतूचे कामं? अ रिलेशनशिप इज द फाउंडेशन टू अ मॅरेज. जे काय करायचं लवकर रजिस्टर कर. सो आईलवर करू की जीवनसाथी कशावरही कर पण कर. शी जाय कहीं भी जा ढूंढ के ला और शादी करके निकल इस घर के बाहर. सो इकडे लिहिला आईल डेटिंग ॲप डिझाईन फॉर रोमॅन्स. सो लग्न का बिना रोमॅन्स तो होतं का? ऑफकोर्स. आर यू टेलिंग मी लग्न बिना रोमॅन्स तो होतं? Answer right now. What do you think about this? Without romance, that's a contract. Hey, Ba, the first question that they ask you is, are you looking to settle down? Within how much time? 1 year, 2 year, 3 years, 3+ years. Undecided. आपलं काय आहे? किती वेळा? Undecided कुठे आपल्याला करायचं? नाही, किती वेळात? इनका बस चले तो पॅन्डेमिक खतम होते. शील किक मी आउट ऑफ द हाऊस. 1 year मध्ये नाही आई. 1 year तर माणसाला ओळखायलाच लागतो. अरे किती ओळखशील? बस झालं ना 32 वर्ष ओळखणार. एक सेकंड, व्हॉट 32 वर्ष? मागच्या 6 वर्षात तुम्ही कोणाला डेट नाही केलं? आता ठीक आहे ना. आय हॅव बीन सिंगल फॉर 6 years. सो देर इज व्हॉट 32 वर्ष? फक्त 26 वर्षांपर्यंत मी लोकांना ओळखलं, त्याच्यानंतर आय गेव अप. विदिन 2 years टाकते मी. That's realistic. Like you meet somebody, you get to know them. One of the most important things that you have to be careful about dating apps mein is kaun sa photo dal rahe ho. Vision. So tu sang kaun ta rakhu? Kaun ta? Par saadi wala ta rakhu ga. Kaun ta ta? I really like this picture. See? Ye Diwali ke time khicha hua. I think this is also a very cute picture. Acha to kutra sa wo photo ka hai. Ka? Kiti cute photo hai. मी शॉर्ट्स घातले. व्हॉट द प्रॉब्लेम? आय गो डोंट सी, दिस इज द प्रॉब्लेम. आय एम गोइंग टू पुट रिअल पिक्चर्स ऑफ हू आय एम. फायनली माय प्रोफाइल इज हियर. एंड अब हमें वो बहुत इम्पोर्टेंट काम करना पड़ेगा जो होता है इसे रोज चेक करना और लोगों से इस पे बातें करना. क्या बात. तो the last task is complete like you said. Yes. Are you happy and satisfied with today's yes. performance? Maza performance ekdam fully satisfied. Sagle tasks mi barobar kele na? Barobar kele, honestly. No complaints. Asat mhante ki kharat kay complaint asat, you can see it. You don't have to be so nice just because the camera is on. Dastastar mi mhatla asta na. तर एवढी तारीफ रिअल मध्ये का नाही करत मग? फक्त कॅमेरा वगैरे ऐकलं फक्त. ओ अच्छा, ऐकलं की तारीफ होत. अच्छा, अशी तारीफ मग नको. फक्त ऐकल्यावर जर तारीफ होत असेल तर मग नाही पाहिजे. नाही नाही, एवढं एवढी एवढी कंडिशनल तारीफ नको. कूल. तो आज का व्हिडिओ खतम हो चुका है. आई सेड येस टू माय मॉम. ऑफकोर्स नॉट फॉर 24 आवर्स. पता नहीं इस चैलेंज का नाम ये क्यों है, क्योंकि 24 घंटा कोई एक्चुअली नहीं कर सकता. बट दिस वॉज द मदर्स डे स्पेशल वीडियो मेरी और मम्मी की तरफ से तुम लोगों के लिए. एंड ही इज ऑल्सो विशिंग ऑल यू मदर्स जो इसे देख रहे हैं अ हैप्पी हैप्पी मदर्स डे. हैप्पी मदर्स डे. एंड मुझे पता है कि तुम में से काफ़ी सारी लड़कियाँ अपनी मम्मी के साथ ये वीडियोज देखती हैं. यू गाइज ऑल्सो सेंड मी दोज DMs लेटर ऑन इंस्टाग्राम एंड आई फील सो गुड हियरिंग दैट. सो अगर कोई मम्मियाँ देख रही है, सो बिग हग्स टू यू. लेट मी नो तुम्हें वीडियो कैसा लगा नीचे कॉमेंट्स में. इफ दिस ब्रॉट अ स्माइल टू योर फेस, डोंट फॉरगेट टू शेयर इट विद योर गर्ल फ्रेंड्स, बॉय फ्रेंड्स, मदर्स, फादर्स, एवरीबडी जिसके साथ करना है. और ठीक है, साइन ऑफ टू भंड, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी है. यू हैव टू आस्क पीपल टू सब्सक्राइब. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अँड बाय दिस नॉट ऑन दिस नॉट गुड बाय. ओके बाय, वी विल सी यू सून विथ ऑन दिस नॉट गुड बाय.